मित्रांनो, काय असतं पीएमईजीपी सेकंड डोस आणि कुठले डॉक्युमेंट लागतात थोडंसं समजून घेणं आवश्यक आहे. पीएमईजीपी सेकंड डोस याचा अर्थ असा आहे की ज्यांनी पीएमईजीपी योजनेत सर्व्हिस किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी पहिल्यांदा लोन घेतलं होतं, त्या लोनचा व्यवस्थित विनियोग केला, धंदा व्यवस्थित चालतो, सबसिडी समायोजित झालेली आहे म्हणजे शासनाची मिळालेली सबसिडी जमा झालेली आहे अकाउंटमध्ये, अकाउंट व्यवस्थित चालतं, पूर्णपणे रिपेमेंट झालेलं आहे बँकेचं, अशी व्यक्ती त्याच प्रकारचा उद्योगाला पुढं एक्सपान्शन करण्यासाठी, समजून घ्या दुसऱ्या उद्योगाला नाही, त्याच प्रकारच्या म्हणजे त्याच उद्योगाला पुढे एक्सपान्शन करण्यासाठी परत एकदा फंड्सची गरज आहे म्हणजे भांडवलाची गरज आहे, अशा गोष्टीसाठी ज्यामध्ये त्या भांडवलामध्ये 60% वर एक कॅपिटल एक्सपेंडिचर ज्याला म्हणतो आपण भांडवल लागतं, अशा 1 कोटीपर्यंतच्या प्रपोजलला परत एकदा अर्ज करण्यासाठी आणि त्याला मदत दिली जाते त्याला म्हणतात पीएमईजीपी सेकंड डोस. मग ते सर्व्हिस सेक्टरमध्ये 25 लाखाची लिमिट आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 1 कोटीची. असं करायचं झालं म्हणजे हे सगळं झालं तर ऍप्लिकेशन करायला काय लागतं? तर मित्रांनो, आधीचं ऍप्लिकेशनचा नंबर ज्याच्यावरनच आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करणं गरजेचं असतं, त्याबरोबर 3 वर्ष प्रॉफिटमध्ये असलेले स्टेटमेंट लागतात, आयटीआर सीए सर्टिफाईड आयटीआरच्या कॉपीज लागतात, त्याचबरोबर नवीन जो उद्योग करायचा म्हणजे नवीन याचा अर्थ एक्सपान्शनमध्ये जे करायचं आहे, ज्याची मागणी करायची तुम्हाला 1 कोटीपर्यंत, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो, त्याबरोबर रिपेमेंट कम्प्लीट झालेलं सर्टिफिकेट, बँकेने सर्टिफाय केलेलं जे काही डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट लागतात, आणि विशेष म्हणजे की या सगळ्याबरोबर आपलं प्रॉफिट जे आहे तर त्या प्रॉफिटमध्ये चाललेले काही डॉक्युमेंट बॅलन्स शीट असतात ते, आणि मग नवीन जी बँक आहे म्हणजे तीच बँक लोन देऊ शकते किंवा दुसऱ्या बँकेकडे सुद्धा ऍप्लिकेशन करता येऊ शकतं. मग बँक एक सर्टिफिकेट की रिपेमेंट झालेलं आहे आणि परत आम्ही ऍप्लिकेशन केलं तर आम्ही लोन द्यायला तयार आहोत, असे डॉक्युमेंट आपल्याला ऑनलाईन सबमिशन करावे लागतात. आणि आपण ऑनलाईन सबमिशन केल्यानंतर याचं परत स्क्रुटनी होतो आणि स्क्रुटनी होऊन तुम्हाला सेकंड डोसचा बेनिफिट घेता येतो, आणि हा सेकंड डोसचा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट परत तुमच्या रिपेमेंट पेमेंट पिरियड प्रमाणे असेल आणि त्यामध्ये मिळणारी 15% सबसिडी असेल ती सबसिडी असेल. तर ही आहे सेकंड डोस जी पीएमईजीपीची आहे. म्हणून सुरुवातीलाच अर्ज करत असताना मला हा बेनिफिट घ्यायचा आहे का, आणि घ्यायचा असेल तर मग अर्ज करत असताना सुरुवातीलाच निवडायची योजना ती पीएमईजीपी. आता बऱ्याच वेळेला ज्यावेळेस आपण शासनाकडे जातो, शासनाच्या अधिकाऱ्याकडे जातो, आपला प्रस्ताव जातो, तेव्हा त्यांच्या टार्गेट प्रमाणे ते असं म्हणतील की नाही हे नाही तुम्ही ही योजना निवडा, तर तुम्हाला हे सगळं त्यांना समजावून सांगावं लागेल. जोपर्यंत तुम्ही समजावून सांगणार नाही की तुमचा काय फ्युचर प्लॅन आहे किंवा मला काय करायचं आहे पुढे मला काय करायचं आहे, हे पर्यंत कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना असं वाटेल की यापेक्षा ही योजना चांगली, यामध्ये आम्ही अर्ज केला पाहिजे. आणि मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पटवून सांगाल की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, त्यावेळेस कुठलाही शासकीय अधिकारी त्याला विरोध करत नाही, कारण त्यांना माहिती आहे की खरोखर एवढा जर का अभ्यास उद्योजक आपल्या समोर येत असेल तर हा एक्सपान्शन होणार आहे, याच्यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे, आणि मग आपण याला याच गोष्टी सपोर्ट केला पाहिजे. म्हणून त्याच गोष्टीमध्ये म्हणजे पीएमईजीपी तुम्हाला प्रस्ताव सुरुवातीला करता येतो. म्हणजे बघा, आज रोजी पुढच्या 10 वर्षाची प्लॅनिंग करायची, आणि उद्योजक 10 वर्षाची प्लॅनिंग 10 वर्षाचा विचारच करत असतो, त्याचे छोटा विचार जर करत असेल 2 वर्षाचा 3 वर्षाचा तर तो उद्योजक नसतो. उद्योजक हा 10 वर्षाचा विचार करतो, आणि तो विचार करून जर का तुम्ही आज सुरुवात केली तर तुम्हाला हे सगळे बेनिफिट मिळतात. आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून एक हप्ते युट्यूब चॅनलवर व्हिडिओ घेऊन येतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि बघत राहा माझे युट्यूब चॅनल एक हप्ते. धन्यवाद मित्रांनो.